हे मानव, तुझं ते कालचं भाषण कडक झालं यार प्रजासत्ताक दिनाचं. ते त्या बघून ना मला असं क्रांतीवीर मधल्या एकदम नाना पाटेकर आठवला. सिरियसली थँक्यू रे, थँक्यू थँक्यू. ते तुझ्या त्या भाषणाचा रील्सला खूप व्ह्यूज आले ते. कळचं काय? मलाच नाही कळलं काय ते. अरे कदाचित ना त्या रील्सच्या मागे नॅशनल अँथम लावलं होतं ना, म्हणून आला असेल एवढा रीच. ओ दादा, दोन छाटक ना. ए गुड आयडिया. ते मी पण देशभक्तीपर रील बनवले. मी पण असं नॅशनल अँथम लावतो आणि करतो अपलोड. काय बोलतो, होईल ना व्हायरल? अरे मित्रा, झालं आता. अरे काल होता प्रजासत्ताक दिन. आपल्या इथे नॅशनल अँथम फक्त दोनच दिवसाठी ट्रेंडिंगमध्ये असतं, एक 15 ऑगस्ट आणि दुसरा 26 जानेवारी. ओह अच्छा अच्छा अच्छा. अरे बट ते तू घोषणा का दिलीस रे, यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या. हा, दूध मांगो तो खीर देंगे, कश्मीर मांगो तो चीर देंगे. ओ भाई, डेंजर आहे, डेंजर एकदम. भारी भारी भारी. राष्ट्रद्रोही साले. अरे ही सगळी जी घाण आहे ना, ती सगळी पाकिस्तानात नेऊन टाकली पाहिजे, तेव्हा जाऊन कुठे आपला देश स्वच्छ होईल. काल ती तिरंगा लावून काढलेली बाईक रॅली पाहिलीस का? हा मग भारत माता की जय अशी घोषणा देत आपण जेव्हा बाईक रॅली काढली, कोणाच्या बापाची हिंमत झाली का रे आपल्याला अडवायची? बिलकुल नाही. अरे देशभक्ती कशी अशी रक्तात असली पाहिजे, रक्तात. नाही हे खरं आहे, पटलंय मला तुझं. ए इकडे. अरे इधर आना. अरे काय आलं तुला ह्यात काहीच चुकीचं नाही वाटत आहे? चुकीचं काय नाही, सोड. अरे स्कूल नी गए? ए अडाणी ते अडाणीच. अरे तुम तिरंगे का अपमान कर रहे हो? अरे उलटा लावलास तो तिरंगा, तो भगवा वर हिरवा खाली. अरे काढ ना, तो काढ ना. हा मगाशी म्हणत होतो ना, ती ही ती जमात, ही ध्वजाबद्दल काही आस्था नाही, तिरंग्याचा कोणता रंग माहिती नाही. हा सगळा जो कचरा आहे ना, तो सगळा पाकिस्तानात नेऊन टाकला पाहिजे. कुठे? पाकिस्तानात. जावडे सोड चल. अरे ध्वजा प्रेम नाही काही? तुझी नजर भारी आहे यार, तुझे माझ्या लक्षात नाही आलं सगळं. अरे देशभक्ती कशाची रक्तात असली पाहिजे रे. देशभक्ती ठरवायची कशी आणि कुणी? सर्व भारतीयांना आसोवाकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी. आम्ही नेहमी तुमच्यासाठी असे नवीन नवीन कंटेंट आणत असतो आणि तुम्हाला ते आवडतात ह्याचा आम्हाला आनंद होतो. तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा शेअर होऊ द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला याची पोच पावती म्हणून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते प्लीज क्लिक करा. आणि मला माहीत मिळालं तुम्ही बोलून. आणि मित्रांनो, तुम्हाला हे आपले आसोवाचे व्हिडिओज आवडत आहेत, तुम्ही ते लाईक करताय पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे
आम्हाला एक उमेद मिळणार आहे खूप छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्यासाठीची. तेव्हा प्लीज मित्रांनो, आपल्या ह्या हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे, त्यामुळे हे आपलं चॅनल आहे. तेव्हा आपल्या आसोवाला न चुकता खाली सबस्क्राईब करा, आसोवाचं फेसबुक पेज फॉलो करा, आणि हे फ्री आहे, याचे कुठलेच पैसे नाही आहेत. तुमचं एक सबस्क्राईब, तुमचं एक फॉलो आम्हाला बळ देईल असे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन आणण्याचं. तेव्हा बघत रहा आसोवा, अर्थात आपली सोशल वाहिनी, आणि तमाम भारतीयांना आसोवा परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.